आज देवळाली प्रवरा येथे सत्यजित कदम फाउंडेशन व नगरपालिका यांच्या आयोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले सकाळी देवळाली प्रवरा येथे नगरपालिका माध्यमातून वाढीव पुरवठा योजना विशेष योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प त्याचबरोबर राजश्री कदम प्रतिष्ठान यांच्या वतीने केलेल्या शहरात झालेल्या जलसंधारणाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण हरिभाऊ बगाडे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड हे होते यावेळी व्यासपीठावर सुनेत्रा पवार शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम राजश्री प्रतिष्ठानचे जगदीश कदम शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम विक्रम तांबे अमृत धुमाळ दामोअण्णा नवफुते प्रांत अधिकारी तेजस चव्हाण तहसीलदार दौंडे मुख्याधिकारी महानवार सर्व नगरसेवक सोसायटी संचालक आधी उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार हरिभाऊ बो बगाडे म्हणाले राज्यातील पाणी साठे कमी होत आहेत पुनर्भरण आवश्यक आहे जमिनीच्या पोटात पाण्याचे साठे झाले नाही आता तीनशे चारशे पाचशे फूट जरी बोर केला तरी तो कोरडाच निघतो आणि म्हणून पाण्याचं पुनर्भरण झाल्याशिवाय या साठे भरल्याशिवाय आम्हाला पाणी मिळत नाही आता पाणी जमिनीच्या पोटात नाही यावेळी कदम यांनी प्रास्ताविकामध्ये वर्षात देवळाली शहरात झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून देवळाली प्रवरांनी राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे असे त्यावेळी सांगितले राजश्री प्रतिष्ठानचे जगदीश कदम यांनी गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ मला अस्वस्थ बसू देत नाही असे सांगितले यावेळी देवळाली प्रवरा सेवा संस्थाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला पाहुण्यांना शहरातील सर्व विकासकामे दाखवण्यात आली यावेळी आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले हे प्रदर्शन सहा तारखेपर्यंत ता चालणार आहे